फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी. तर मी मागे पण एक गेम टाकला आहे, पझल, आणि मी आत्तासुद्धा तुम्हाला एक गेम दाखवते. तर बघूया बरं यांना येतो आहे की नाही. तर चला, मी आता तुम्हाला एक पझल देते, मला पटापट सोडवून दाखवायचं आहे. हां, तर मी त्याचा रूलही सांगते तुम्हाला. मी ह्या ज्या आता काड्या लावते, ह्या काड्यांपासून तुम्हाला दोन चौकोन करायचे आहेत. किती दोन काय करायचंय? दोन काय करायचं? मग आता तुम्हाला एक मिनिटाचा मी टाईम देणार आहे. तर दोन चौकोन असे करायचे, पण एकही काडी उरायला नको, असे दोन चौकोन तुम्हाला करायचे आहेत. तर तयार आहात का? मला आता एक मोबाईल द्या, आपण टायमर लावूया. तुम्हाला मी एक मिनिटाचा टाईम देणार आहे, आणि त्या एका मिनिटामध्ये जर तुमचं तयार झालं तर तुम्ही विनर. चला रेडी, चला पटकन आपण टायमर लावूया, आणि हे पझल किती मिनटात किती सेकंदात तुम्ही सोडवता ते आपण बघूया. लावला का टायमर? चला मग आता आपण हे पझल मस्तपैकी सोडवूया एका मिनटात. रेडी लावायचा आपण टाइम? रेडी का? हो म्हणा ना. जोरात हो म्हणा. हो. हां, तर मग मी आता लावते टाइम. रेडी? हो. युअर टाइम स्टार्ट नाऊ. चला मी चालू केला या. चला सोडवा पटापट. येतंय का? एकच मिनटात सोडवायचं आहे. मागच्या वेळेच्या पझलला तुम्हाला दोन वेळेस टाइम द्यावा लागला होता मला. आता बघू बरं तुम्ही एका मिनटात सोडवताय का. चला पटापट टाइम बघा. येतंय का? येतंय का? प्रयत्न करा ना. चला चला, टाइम संपत आलाय बरं का. अरे करा ना पटकन. दोन, अरे एकही काडी उरायला नको. ही जी काडी उरली ना, ही उरायला नकोय, बिगर उरायची पाहिजे. चल टाइम संपत आलाय. व्हेरी गुड, एका मिनिटाच्या हात केला ह्या वेळेस तर तुम्ही. वाव, तुम्ही तर हुशार झाले. वाव, खूप छान. एका मिनटात झाला आहे तुमचं हे पझल. बरोबर बरोबर झाला ना चौकोन तयार? व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. किती सुंदर आहे ना हे पझल. तर चला तुम्ही सुद्धा, मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगते, तुम्ही सुद्धा सुट्ट्यांमध्ये मुलांकडून असे पझल, असे गेम खेळून घ्या. ते नेहमी जेव्हा बघावं तेव्हा फक्त मोबाईलमध्ये असतात, तर ते मोबाईलच्या बाहेर निघण्यासाठी हे पझल खूप छान आहेत. तर असे वेगवेगळे पझल मी घेऊन येणारच आहे प्रत्येक वेळेस. आपण ह्या सुट्ट्यांमध्ये सगळे वेगवेगळे छान छान असे गेम घेऊया, म्हणजे मुलांना मोबाईलच्या बाहेर आपल्याला काढता येईल, आणि त्यांना काहीतरी वेगळं पण असं शिकायला मिळेल. चला तर मग, तर आपण पुढच्या एका एपिसोडमध्ये मी अजून एक नवीन पझल घेऊन येणार आहे. हाय फ्रेंड्स, तर कसा वाटला तुम्हाला हा गेम? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.